नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार सर. कसे आहात? आनंदी. ओके. काही वाद बीत नाही ना तुमच्यात? नाही. भांडणं नाही खेळत ना तुम्ही? हो खेळता. बर बर. भांडणं खेळता कधी? शाळेत असल्यावर, वर्गात असल्यावर भांडणं होतात तुमचे? हो. बर. भांडणं झाल्यावर तुम्ही काय करता? कोणाकडे तक्रार घेऊन जाता? वर्ग शिक्षकांकडे. वर्ग शिक्षकांकडे. मग वर्ग शिक्षक काय करतात? वा वा वा. ज्याची चूक झाली त्याला समजावून सांगतात. ज्याच्यावर अन्याय झालाय तो दूर करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर ना? हो. मग तुमच्या गावामध्ये जर मोठ्या माणसांची काही जर वाद झाले, नाही की नाही, तंटे झाले, वाद झाले, तर ते कोणाकडे जातात बरं न्याय मागण्यासाठी? वा वा. ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्याकडे त्या ठिकाणी गावातले मान्यवर व्यक्ती असतात. पा म्हणजे सरपंच तसेच ग्रामपंचायतचे सदस्य हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतात. मग हे काय करतात? त्या वाद झालेल्या व्यक्तींमधला वाद मिटवतात. म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतात. ज्याने चूक केली त्याला समजून सांगतात. असंच ना? हो. हा. मग समजा तरीही तो वाद मिटला नाही तर हे ज्याच्यावर अन्याय झालाय ती व्यक्ती कुठे जाते? पोलिसांकडे जाते. मग पोलिसांकडे गेल्यानंतर तिथून नंतर हा वाद कुठे जातो? कोर्टामध्ये जातो. मग कोर्टाला त्या ठिकाणी न्याय मंडळ म्हणतात. काय म्हणतात? न्याय मंडळ. मग आपल्या भारत देशाच्या संविधानाने भारतीय जनतेला जर कोणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी एक स्वतंत्र न्याय मंडळ स्थापन केलेलं आहे. है का नाही? मग त्या न्याय मंडळाची आपण माहिती आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. पा या ठिकाणी बालमित्रांनो, तुम्हाला मी अधिक समजण्यासाठी शासन संस्थेचे मुख्य तीन भागांची आकृती काढलेली आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्याय मंडळ. मग कायद्यांची निर्मिती कायदे मंडळ करतं हे आपण मागील पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. समजा भारत देशाचा कायदा बनवायचा असेल तर त्या ठिकाणी संसदेमध्ये तो कायदा तयार होतो. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं आणि मग राज्यामध्ये तसंच विधिमंडळामध्ये कायद्याची निर्मिती होते आणि त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मग ह्या तयार झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं. आपण पाहिलं संपूर्ण देशाचं कार्यकारी मंडळ, त्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करणारं जे मंडळ आहे त्याचे प्रमुख असतात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. आणि राज्य स्तरावरचं कार्यकारी मंडळ असतं मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ. यांचा अभ्यास आपण मागील भागामध्ये केलेला आहे. या भागामध्ये आपण न्याय मंडळ काय करतं ते पाहूया. तर न्याय मंडळ काय करतं? न्याय देण्याचं काम करतं. पा न्याय कधी द्यावा लागतो? जर कोणावर अन्याय झालेला असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी न्याय देण्याचं काम करावं लागतं. मग समाजामधील अन्याय पीडित व्यक्ती काय करते? आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी न्यायालयात जाते. मग न्यायालय काय करतं? त्याच्यावर झालेला अन्याय दूर करतं आणि तो अन्याय दूर केल्यामुळे समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहतं, उत्तम राहतं, समाजामध्ये शांतता नांदते. म्हणजे अतिशय महत्त्वाचं असं काम न्याय मंडळ करतं. या न्याय मंडळाची आपण सविस्तर माहिती या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. भारतातील न्यायव्यवस्था. धन्यवाद.